नमस्कार. आजच्या माझ्या नृत्य प्रस्तुतीची सुरुवात मी श्री गणेशाच्या आशीर्वादाने करते. 17व्या 18व्या शतकामधील कवी कीर्तनकार अमृतराय यांची लिखित आणि स्वर्गीय डॉक्टर अशोक रानडे यांनी संगीतबद्ध केलेली ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. कटाव या वृत्तामध्ये अमृतरायांनी गणेशाचं वर्णन केलंय. आजच्या रॅप संगीतासारखीच श्वास घ्यायला कुठेही जागा नसलेली अशी शब्दरचना आणि संगीत रचना मला नृत्यासाठी आव्हानात्मक वाटली म्हणून ती बसवण्याचा मी प्रयत्न केलाय. सादर करते कटाव वृत्तामधील एक गणेश स्तुती. गणेशस्तुतीनंतर सादर करते आहे ताल प्रस्तुती. कथकचे वैशिष्ट्य आहे की कथकमध्ये ताल प्रस्तुती वेगळी मांडली जाते. यामध्ये मी आज सादर करणार आहे 16 मात्रांमध्ये निबद्ध ताल 3 ताल. यामध्ये परंपरेनुसार उठान, ठाट, आमत, काही वैशिष्ट्यपूर्ण बंदिशी, तत्काळ, परळ, जातीपरळ, तुकडे आदींचा समावेश आहे.
सादर करते आहे ताल तीन ताल. Thank you.
सूत्रे अतिशय प्रसिद्ध ठुमरी याची नृत्य रचना आहे माझ्या गुरु श्रीमती रोशन दाते यांची. आवत श्याम लचक चले मुकुट धरे या लचक चले शब्दासाठी गुरु रोशन ताईंनी नाट्यशास्त्रामध्ये उद्धृत अनेक चारींचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ स्थितावर्ताचारी, अपक्रांताचारी, पार्श्वक्रांताचारी, नुपुरपादिका, शकटास्य, हरिणपृता आदिचारी, तर शकटास्य करण, ऊर्ध्वजानुकरण, भुजंग त्रासित करण अशा करणांचाही यामध्ये समावेश आहे. करण म्हणजे पोझिशन आणि चारी म्हणजे चाल. या दोन गोष्टींचा अतिशय सुंदर मिलाप या प्रस्तुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सादर करते आवत श्याम लचक चले मुकुट धरे. Oh, yeah.
शेवटची नृत्य प्रस्तुती सादर करण्यापूर्वी मी मराठी विश्व न्यू जर्सी यांनी मला त्यांच्या 10 on 10 या सिरीज मध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानते. शेवटची रचना आहे विश्व शांतीचा संदेश घेऊन येणारी. लेझली लुईस आणि हरिहरन यांची प्रसिद्ध अशी ही रचना आहे ज्यामध्ये राम, अल्ला, जीजस, बुद्ध, कृष्ण कोणत्याही रूपामध्ये देवानी या धरतीवर यावं आणि आपल्याला सर्व संकटांमधून तारून न्यावं अशी ही एक प्रार्थनाच आहे जणू. तर सादर करते आहे कृष्णानी देगने बारम ही रचना. Come back and save the world. That's all.
Give us the one we've done. Come back as a love. Come back forever.